आणि ह्या कर्मचाऱ्यांना जे कर्मचारी कामावर जातील त्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे त्यांच्या बरोबरीने वेतन देण्याचे चर्चा अंती ठरलेले आहे। त्याप्रमाणे या पुढील काळात मॅनेजमेंट बरोबर बैठक होऊन त्यांना त्याप्रमाणे वेतन निश्चितीचे काम होईल। त्यामुळे माझी सर्व कर्मचाऱ्यांना विनंती आहे की आपण पुकारलेला विलिनीकरणाचा लढा हा न्यायालयावर आपण सोपून दिलेला आहे आणि न्यायालय जो निर्णय देईल तो आपल्याला मान्य राहील आणि आपला जो हे राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे वेतनाचे त्याप्रमाणे आपल्याला मंत्री महोदयांनी चर्चा करून त्याप्रमाणे वेतनासाठी आपण चर्चा करून त्याप्रमाणे वेतन मिळण्यासाठी आपण आपली संघटना प्रयत्नशील राहील व आपल्याला त्याप्रमाणे वेतन मिळण्यासाठी मी आपल्याला 100% ग्वाही देईल। मी राज्यभरातील कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी संघटनेतर्फे जाहीर आवाहन करतो की सर्व कर्मचाऱ्यांनी आपण पुकारलेल्या लढ्याला विलिनीकरणाबाबत जे काही न्यायालयाने निर्णय देईल तो मान्य असल्यामुळे आणि आपल्या वेतनाबाबत एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन मिळण्यासाठी आपण चर्चा केल्याप्रमाणे प्रयत्नशील असल्यामुळे उद्या दिनांक 22 उद्या 21 आहे हां दिनांक 22 डिसेंबर 2021 00:00 सर्व कर्मचाऱ्यांना माझी विनंती आहे की त्यांनी आपापल्या कामावर हजर राहावे। काही लांबचे कर्मचारी मुंबईमध्ये आलेले आहेत, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर ह्या ठिकाणचे जे काही लोक असतील त्यांना जाण्यासाठी माननीय मंत्री महोदय साहेबांनी आणि प्रशासनाने एक दिवस लेट झाला तरी त्यांना जॉईन होण्याची मीही सूचना करतो की त्यांनी एक दिवस लेट जरी झाले तरी त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होणार नाही आणि त्या ते ज्यावेळेस हजर होतील त्यावेळेस त्यांच्या सर्व कारवाया ह्या मागे घेण्यात येतील। भूमिका घेतलेली आहे तुमच्या वकील